खोके म्हणणारे आज ओके होऊन सरकारमध्ये आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो. बच्चू कडू यांचं वक्तव्य. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानं राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला असून यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीसांचं उत्तम नियोजन आणि शिंदेंचा विकास पाहून अजित पवार या सरकारच्या प्रेमात पडलेले आहेत. सत्तेपेक्षा विकास कसा करावा हे अजित पवारांच्या लक्षात आलं. अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांच्या शपथविधीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली असून कालपर्यंत खोके म्हणणारे लोक आज ओके होऊन सरकारमध्ये आले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो अशा शुभेच्छाही कडू यांनी यावेळी दिल्या. तर आजच्या घटनेवरून असं लक्षात आलं का फडणवीस साहेबांचं उत्तम नियोजन आणि शिंदे साहेबांचा विकास याचं भारूडच अजित दादाला पडलेलं दिसतं. ते प्रेमातच पडले या सरकारच्या आणि म्हणून हे आता एकंदरीत चित्र उभं राहिलेलं दिसतं. म्हणजे सत्तेपेक्षा विकास अजितदादांना कसा करावा हे शिंदे सरकारपासून त्यांचं लक्षात आलं. इतक्या गतिमान सरकारमध्ये आपण माघार होऊ नये, कदाचित राष्ट्रवादीनं हे हेरलं असेल आणि म्हणून हे सत्तांतरण खरं तर आता झालेलं दिसतं. स्वागत आहे, अभिनंदन आहे का काल परवा खोके म्हणणारे लोक आज ओके होऊन आमच्या सरकारमध्ये आले, त्यांचं खरं तर आम्ही सगळेजण स्वागतच करतो, त्यांना धन्यवाद पण देतो. शिंदेसाहेबांचे फडणवीस साहेबांचे हात अधिक मजबूत व्हावे अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती.